सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घडामोडीवर आमचे असणार लक्ष पोहोचवणार आपल्यापर्यंत. पाहत रहा BRDS न्यूज फ्रेश बुलेटिन सायंकाळी 8 वाजता, पुनर्प्रक्षेपण सकाळी 8, 11 आणि दुपारी 2 वाजता. नमस्कार, मी सरोजनी क्षीरसागर. BRDS न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात काही ठळक घडामोडी. कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं 2 स्पेशल गाड्यांचं केलंय नियोजन. विशेष चार्जेसमुळे प्रवाशांना मात्र फटका. शहरात वाढतोय चोरांचा सुळसुळाट. चोरट्यांच्या संपूर्ण हालचाली BRDS नेटवर्कच्या CCTV मध्ये कैद. BRDS न्यूजने केला चोरट्यांचा पर्दाफाश. घरगुती गॅस टाक्यांचा साठा करून रिक्षात गॅस भरणाऱ्या 8 जणांना शहर गुन्हे शाखेनं घेतलंय ताब्यात. 8,41,000 मुद्देमाल केलाय जप्त. उस्मानाबादेत जनहित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्मदहनाचा केलाय प्रयत्न. बुरखा घालून प्रवेश करीत केलं आंदोलन. पूर्व भागातील शासकीय तंत्रनिकेतनच्या मधल्या रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या गाळ्यांसाठी पालिकेनं लिलाव प्रक्रिया राबवली. पालिकेला मिळणार वार्षिक 15 लाख रुपयांचं उत्पन्न. आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर. निवडणुकीत जास्तीत जास्त जागा ठेवण्याची केली यावेळी मागणी. हे आहे भीमा रेड्डी डिजिटल सर्व्हिसेस नेटवर्क आणि आपण पाहत आहात BRDS न्यूज. संपर्कात राहू, आम्ही आहोत आपल्यासोबत.